नांदज परिसरातील नांदज गावाच्या पूर्व दिशेस असणारी नांदनी नदी व या नांदनी नदीला गतवर्षी झालेल्या भरपूर पावसामुळे आलेल्या पाण्याने या परिसरात जाणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात मळ्यात जाण्याचा मार्ग पाण्याखाली गेला असल्याने पुलासाठी या ठिकाणचे लोक मागणी करीत आहेत. नांदज गावच्या पूर्व दिशेस नांदनी नदीवर पठाणमाळा या ठिकाणी शासनाच्या वतीने काही वर्षापूर्वी बंधारा बांधण्यात आला होता. मात्र गतवर्षी झालेल्या पावसाने बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असल्याने या वाढीव पाण्याच्या फुगवट्यामुळे नदी मार्गावरून पूर्व भागास जाणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना जाण्याचा मार्ग हा पाण्याखाली गेला असून या ठिकाणाहून जाणारे गोरेमळा, मेहेरमळा, हजारेमळा, भुजबळमळा व पठाणमळ्यातील नागरिकांना रस्त्याची अडचण निर्माण झाली आहे. यावर पर्याय म्हणून नदीपात्रावर 2 सिमेंटचे पोल टाकलेले असून नागरिक, शेतकरी, महिला, मोटरसायकल स्वार, लहान शाळकरी मुले तसेच जनावरे, शेळ्या, गायी, बैल या धोकादायक सिमेंट पोलवरून आपली जाळे करत आहेत व दैनंदिन शेती अथवा इतर कामाची दिनचर्या करत आहेत. तसेच या नदी तीरावर याच ठिकाणी लालबाचा ढोह म्हणून प्रसिद्ध असलेल्या खडकावर गावातील वेगवेगळ्या समाजातील लोक मृत्यूनंतर केला जाणारा दशक्रियाविधी पूर्वापार करत असतात. त्यामुळे या दशक्रियाविधीस येणाऱ्या माणसाचे येथे पूल नसल्याने जाणे येणे करण्यास कठीण होत आहे. त्यामुळे या अडचणीच्या ठिकाणी त्वरित पूल करून गैरसोय टाळावी अशी नागरिक मागणी करत आहेत. हरिमोळकर आहे. मी लांबडावरून जातो येतो रोज. आमच्या राणी इथे लिमुळीचा माळ पाणी 10 फुटे पुला बारीक पूल आहे. आपलं पूल टाकलंय लोकांनी. सर्व सामान्य माणसांनी पैसे गोळा करून वर्गणी हे करू. आम्हाला रोज तत्परच आहे. छोटा मोठा पूल व्हायलाच पाहिजे. इथे कोण जनतेकडे ध्यान देत नाही काय नाही. आमदार येते असून देऊन जाते नसते. नदीला पाणी लय आमच्या आमच्या कमरे इतकं पाणी लागतं. आम्हाला सोय नाही आणि लेकर बाळ आम्ही 2-3 पोल टाकले तर पोलून काही वागता येत नाही. लेकर पडण सवरण होईल त्याची काहीतरी आमची सोय करावा नाही तर आम्ही त्याचं काहीतरी आंदोलन करू जाईल. या नदीवरती फक्त आता अद्याप म्हणजे पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त लोकांच्या सहभागातून 2 पूल टाकलेले. त्याच्यातूनच शेतकरी सामान्य माणसाला या शेतकऱ्यांना ह्यातून वागावं लागतं. या ठिकाणी जाणारी संख्या भरपूर आहे. मेरमाळ आहे, गोरेमाळ आहे, राऊतमाळ आहे. म्हणजे ह्या लोकांच्या अनेक वस्त्या आणि सगळी शेतीतली कामं या ठिकाणी ह्या लोकांना राहणं जाऊनच करावं लागतात. आणि मग जाण्यासाठी ह्या पाण्याच्या अडचणी खूप आहेत. कधी पडतात, कधी घसरून पडतात. पाणी, दूध किंवा शेतीचा माल सगळा या माध्यम याच ठिकाणून आणायला आणि आणला जातो. म्हणून या ठिकाणी शासनाने काय म्हणजे हा अपघात किंवा दुखापत टाळण्यासाठी किंवा शेतकऱ्याच्या सुविधेसाठी त्यांनी या ठिकाणी छोट्या स्वरूपात व्हायला पण पूल तयार करावा आणि लोकांचे प्रश्न सोडवा. नाहीतर आम्हाला शासकीय दरबारात पाऊल टाकण्याची गरज आहे. नासिर पठाणसह प्रतिनिधी किरण रेडे, कॅमेरामन रियाज शेख, विश्वदर्शन न्यूज, नांदज.